Hacia questa serie, avevo consigliato questa serie, mi diceva questo fatica. Se adesso andassi a casa, mi diceva questo fatica. La sua dico mi facessi, la detenite diventa così. Dice che adesso vediamo qualcosa a te. Andiamo a ritrovare e lo vediamo qui. Non ci dice che ci viene anche fatica. Non è una fatica, perché è sbagliato. Io vi ho fatica, se c'è la sorgente, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते विश्वास वाढवले आणि त्या सगळ्यांचे सहकारी संजय घासेकर आणि सहकारी आणि वेळ दुधामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आपण मंजूर केली. गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळेला वारसीला मी येऊन गेलो असेल. काही गावांच्या सवयी असतात, काही ठिकाणी सभा ही दुपारीच होती, काही ठिकाणी सभा ही दिवस मावळ्याच्या नंतर होती, काही ठिकाणी सभा ही रात्री 8 वाजेच्या नंतर होत असते. आणि वारसी आणि पंढरपूर ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी सभा होतात आणि ती चांगली होतात. आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून साहित्य कुठे चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी यावेळेसुद्धा उपस्थित आहात. ही नगरी महाराष्ट्रामध्ये भगवंत नगरी म्हणून ओळखली जाते. जाळीचा व्यापार असो, तुझीची जाळ असो, सोयाबीन असो, या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे. आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्सटाईल कापड गेल्या जशा सोलापूरला होत्या त्यानंतर ह्या कापड गेल्या या वाशिला होतात. आज तिथे बदललेलं आहे. या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं. माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाताई धारणुके होत्या. अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या, लोकांच्या प्रश्नाची मांडणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती. माझ्याबरोबर याच तालुक्यामधून शैलजाई शितळे होत्या. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या भगिनीने या ठिकाणचं नेतृत्व केलं. किशनराव देशमुख होते, जंजीव भोकर होते, बाबासाहेब जगदाळ यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या तालुक्यामध्ये झाली, या ठिकाणी झाली. आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येत आलं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे. आज आपण बघतो की शेतकरी संकटात आहे.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार, उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली. आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या पूर्वी ज्या काही महिन्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुप्पट वाढलेली आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट आहेत. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट वाढल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फायद्यामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य आणि केंद्र सरकारची आहे त्यांनी त्या संबंधात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. मला आठवत आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते, मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही, त्याच्यामध्ये आपल्या लक्ष घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सुगंध करावं लागेल. आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूरला आलो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले. करता माणसाने आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या घरी गेलो, माऊली होती, तर लहान मुलं होती, जोयाचं पाणी थांबत नव्हतं. तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आत्महत्या या ठिकाणी केली. तिने सांगितलं जोक्या कर्जाचं उजं होतं, सावकाराला घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अवधूचा पंचनामा झाला, कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्याबरोबर माणसाला नवऱ्याला सहन झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिनची वाची आली आणि ते इंजिन घटाघटा फायला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीनं मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल. आणि तो करायचा असेल तर दुसरा पर्याय नाही. पर्याय काय? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उजं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. जसं आधीच्या वर्षांनी उल्लेख केला, माझ्याच्याकडं शेती खात्याची जबाबदारी होती, एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून सांगलं नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या बाजारपेठेमध्ये इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फायद्यामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या काळामध्ये घेतली. फळबागासाठी योजना की ज्या फळबागामुळे सर्व देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी पाहिला तर लोक फळं घ्यायचा. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही जा, एसटी स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, रस्त्याने जा, तुम्हाला ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसे हे चित्र दिसतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा येऊन जा
ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती. आणि हे सगळं काम पूर्वीच्या सरकारचंच होतं. आज काय दिसतंय? आज मोदी साहेबांचं राज्य, राज्यामध्ये त्यांचंच राज्य, अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता. ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जातोय. या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहोत एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये बघायला येतो. ज्या देशातली तरुण पिढी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने भरलं जातं. आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतलं ही स्थिती तयार व्हायला लागली. आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे, बंद कारखाने चालू झाले पाहिजेत, नवीन कारखाने झाले पाहिजेत. आणि हे सगळं करून स्वयंसेवीच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि ते काम आजचं सरकार करत नाही आणि त्यामुळे सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती. कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागात 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या 4 जागा निवडून आल्या होत्या. पण यावेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली, तरुण पिढीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते 400 400 ज्या जागा आम्ही जिंकू त्यांना 300 जाता आलं नाही. त्यांना सरकार बनवायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. मग ते शरीराच्या आंध्रमध्ये असेल ते बिहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या बदल झाली. आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे. लाखच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना अंतकरणापासून धन्यवाद देईन की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजांच्या उमेदवारीला 50,000 ज्या मताचा जीत एकट्या वारशी तालुक्यात दिला या प्रकारचा इतिहास हा वारशीने केला. आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे चित्र बदलायचं. इथं तुमच्या हिताची जपणूक करणारं एक उत्तम सरकार राहण्याचं आहे. आणि मला स्वतःला अतिशय आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचं विषयाचा विश्वास वाढू दे आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्यातली सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य बदलू शकतो. महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं. आणि शेतकरी असो, तरुण असो, आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं, दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारखं बाजूला काढलं. हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार रहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.